20 जानेवारी 2024 रोजी सोलापूर शहरातील जगदंबा चौक येथील काही तरुण दुचाकी वाहनावर हुल्लडबाजी करत होते. दुचाकी वाहनांवर बसून जोरजोरात हॉर्नचा कर्णकर्कश आवाज करत होते. यावेळी हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांवर सदर बाजार पोलिसांनी कारवाई केली आहे. जवळपास 10 ते 15 जण एकदमच हॉर्न वाजवत होते, त्याचा त्रास इतर लोकांना होत होता, त्यामुळे सदर बाजार पोलिसांनी सर्वांवर कारवाई करण्याचा पवित्रा घेतला. पोलीस आल्याचे समजताच बाईकस्वार आपापली बाईक सोडून पळून गेले. सदर बाजार पोलिसांनी सर्व दुचाकी जप्त केल्या आणि पोलीस ठाण्यात जमा केल्या. यावेळी सदर बाजार पोलिसांना याबाबत विचारणा केली असता कोणताही अनुचित प्रकार घडू नये, सर्वांनी दक्षता घ्यावी, समाजात शांतता अबाधित राहावी म्हणून ही कारवाई केल्याचे सांगितले. 20 जानेवारीच्या रात्री जगदंबा चौकात पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता.